चला भाई चला भाई चल डाकाई थैंक यू। गाली देगा साले बहुत पिटेगा तू। ओए अबे मनोज वेलकम बैक टू न्यू वीडियो। मी अचल मात्रे तुम्हारा सर्वान स्वागत करते अपने मराठी यूट्यूब चैनल पर्यटक दर्शन वरती। आज आम्मी चलो आहोत श्री माता वैष्णोदेवी कटराला। आम्मी सद्या आता है बैंड्रा टर्मिनल्सला। मागे दिखते ती स्वराज एक्सप्रेस है जी 11 वाजता सुटना है इतनी। आम्मी बैगा वगैरह सगे टाकल आतमे आता फक्त ट्रेन सुटा की वाट बढ़त। तो वीडियो पूर्ण बघा। आम्हाला या ट्रेन मध्ये 33 तास काढायचे आहेत। आता ते कशी काढू ते माहिती नाही। बघूया कसं काय होतं। आणि माझ्याबरोबर आहे नेहमीप्रमाणे हर्षाली ओंकार नाही येते तो फक्त सोडायला आलाय। क्रिशा हार्दिक आहे बरोबर आणि नंदी आहे नंदी मावशी आणि अंजी मावशी आहे। अजून बाकी जे खूप जण आमचा 100 जणांचा ग्रुप आहे। सो हा असा लागरी माणूस आहे। बोल रे काहीतरी बोल ना काहीतरी आर कुठे व्हिडिओ बघ कर। आणि आमचा बोगी नंबर S2 आहे। S2 मध्ये नंबर माहिती नाही मला लक्षात नाही। आता सध्या मी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये असं टाइमपास करतोय। ओंकार त्या कंपनीमध्ये होता ना कामा हे प्रमोद शेळके यांनी पूर्ण सगळं ऑर्गनाइज केलं आहे आमची पूर्ण ट्रीप। आणि किती वर्ष झाले तुम्ही ट्रीप काढताय? 18 वर्ष म्हणजे ही 18वी वैष्णोदेवीची 18वी ट्रीप आहे। आणि ते बाहेर गावी वगैरे आउट ऑफ इंडिया सगळ्या ट्रीप काढतात। त्यांचं पूर्ण ग्रुपचं नाव आहे निसर्ग ग्रुप। आणि ते जे पूर्ण ऑर्गनायझर आहेत मेन अध्यक्ष आणि जर का तुम्हाला पण कोणाला इंटरेस्ट असेल पिकनिकला जायला नेक्स्ट टाइम तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन डिस्क्रिप्शनमध्ये तो बघा आणि कॉन्टॅक्ट करा। इकडे सीटवरून भांडणं चालू आहे। आपली जर्नी आता चालू झाली आहे। चला बाय चला बाय चल डाकाई थैंक यू। अभी अपना काम चालू है। अभी क्या गाड़ी पीछे पीछे भागे गए? हाँ हाँ चला हार्दिक टाटा हार्दिक पांड्या हार्दिक गाडीत बसल्या बसल्या चालू झाले। अभी शुरुआत है। सांता क्रूज
तिथे राजे महाराजे बसले। आणि आपका नाम क्या? सुनील। हमको खाना बना के देने वाले गर्दी पाहू शकतो ना मी जागा नाही। गुजरातला सध्या ट्रेन बंद आहे त्याच्यामुळे आम्हाला मात्र ट्रेन मध्ये गर्दी सोसावी लागते। बोगीमध्ये टीसी आणि काही मुलांची भांडणं चालू होती। आम्ही एसी डब्यामध्ये फिरतोय। हे स्टाफ रूम आहे, तिथे स्टाफ साठी आणि पेंट्री। आता वाजलेत 8 आणि आम्ही पोहोचलोय रतलाम जंक्शनला। प्रॉपर परफेक्ट टाइम ला ट्रेन पोहोचली 8 वाजता आणि बरोबर 8 वाजता पोहोचली। आणि ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे ना, विचारू नका, वैतागलं आहे अभिनय। ए ही नाही ही मुतला। आता हे पाणी भरते आंबेल इथे भरायचं।